सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपला एक वर्षाचा कालावधी नुकताच पूर्ण केला. या दरम्यान त्यांनी वारकरी शेतकरी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मागील वर्षी आषाढी वारी सोहळा संपत आला असताना जिल्हाधिकारीपदी कुमार आशीर्वाद यांची राज्य शासनाने नियुक्ती केली. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतला. दरम्यान सोलापूर जिल्हाधिकारी पदावर रुजू होताच त्यांनी पंढरपूरच्या कार्तिकी वारी सोहळ्याचं यशस्वी नियोजन करून भारतीय प्रशासकीय सेवेचं कौशल्य दाखवून दिलं. गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदत म्हणून जे काही करता येईल ते करण्यावर विशेष भर दिला आणि उजनीतून पाणी सोडण्याचा देखील महत्वाचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर सोलापूर शहरासाठी कर्नाटकातून पाणी आणण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. ग्रामीण भागात चारा टंचाई निर्माण होऊ नये त्यासाठी विशेष नियोजनावर देखील भर दिला. सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी देखील बियाण्यांसाठी त्यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला. गरज असेल त्या गावांना तातडीनं टँकर मंजूर करून दिले. दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या काळात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पीक विमा कंपनींकडून टाळाटाळ होत असताना राज्य शासनाकडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वैयक्तिक पाठपुरावा करून तसंच पीक विमा कंपन्यांच्या व्यवस्थापनास धारेवर धरत शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळवून देण्याचा विशेष प्रयत्न केला. दरम्यान मागील वर्षी 31 मार्च 2023 पासून सेतू कार्यालय बंद करण्यात आलं होतं, त्यामुळे विविध प्रकारचे दाखले मिळवताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील सुमारे 1500 महा ई सेवा केंद्रांच्या सेवा बळकटी केल्या. इतकंच नव्हे तर प्रत्येक तहसील पातळीवर सेतू कार्यालय सुरू करण्यावर देखील त्यांनी विशेष भर दिला. त्यामुळं नव्या शैक्षणिक वर्षात होणारी ऐनवेळेची धांदल थांबली. विद्यार्थ्यांना देखील सहज दाखले उपलब्ध झाले. विद्यार्थ्यांना प्राधान्यानं दाखले मिळून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत महाविद्यालय स्तरावर शिबिराचं आयोजन करण्याचा उपक्रम केला, जो अत्यंत कौतुकास्पद असा ठरला, ज्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले सहजपणे मिळू शकले.